आता विजेचे दर बदलणार. नवीन वीज नियमांमुळे दिवसा वीज दरात 20% कपात होईल तर रात्रीच्या वेळेत 20% वाढ होईल. ऊर्जा मंत्रालयाची माहिती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यामध्ये शिरली खासगी कार. नागपूरहून नागपूरपासून शिरलेली कार चंद्रपूरपर्यंत ताफ्यात होती. या कारचं पासिंग ठाणे जिल्ह्यातलं. नवी मुंबईत भाजप आमदार गणेश नाईक आणि पदाधिकाऱ्यांची डबा पार्टी. मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन. गणेश नाईक वाढप्याच्या भूमिकेत. मुंबईतल्या पावसावर मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य म्हणजे भ्रष्टाचाराचा चेहरा. आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर थेट निशाणा. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे. पुण्यातील साहित्य महामंडळाच्या बैठकीत बहुमताने निवड. 2 ते 4 फेब्रुवारी अमळनेर इथे होणार साहित्य संमेलन. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण खुडूस फाटा या ठिकाणी संपन्न. सोहळ्याची ड्रोन दृश्य माझाच्या प्रेक्षकांसाठी. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं रिंगण संपन्न. माळीनगरमध्ये उभं रिंगण. खासदार नवनीत राणांसह भाजप आणि शिवसेनेकडून अमरावती रेल्वे स्थानकावर वारकऱ्यांचं स्वागत. अमरावती रेल्वे स्टेशनवरून अमरावती ते पंढरपूर स्पेशल रेल्वे भाविकांसाठी सोडण्यात आली. बुलडाण्यामध्ये खासदार असदुद्दीन ओवेसींच्या भाषणादरम्यान औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी झाल्याचा भाजपचा आरोप. सालीपुरा भागात घोषणाबाजी केल्यानं तणावाचं वातावरण. एमआयएम प्रमुख ओवेसींनी मात्र भाजपचे आरोप फेटाळले. कार्यक्रमात औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी नाही ओवेसींचा दावा. औरंगाबाद घोषणाचा उद्धव ठाकरे निषेध करणार की बाटगी भूमिका घेणार. चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल. तर कार्यक्रमातील सत्यता तपासून कारवाई करावी बावनकुळेंची मागणी. चंद्रपुरातील मनसे नेते रमेश राजूरकर यांचा भाजप प्रवेश. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश. रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये विद्यार्थी शिक्षक आणि मुख्याध्यापकांचा सन्मान. माधवी जोशी प्रतिष्ठानच्या वतीने सत्काराचं आयोजन. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.